विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दररोज नवनवीन घडामोडी घडून येत आहेत. त्यातच शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भाजप शिवसेना सरकारने 5 वर्षात काहीही काम केले नसल्याने त्यांना यात्रा काढून न केलेल्या कामांची दवंडी पिटण्याची वेळ आली आहे. या सरकारने वारंवार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करून केवळ फसवणूकच केली आहे. भाजपने 2014 निवडणूक प्रचारात वारेमाप आश्वासने दिल्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून सत्ता दिली, परंतु 5 वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला. त्यातच परिणाम म्हणून 5 वर्षात तब्बल 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुद्रा योजनेतून लाखो रोजगार निर्माण झाल्याचा सरकारचा दावाही फसवाच निघाला आहे. नोकरीची आशा लावून बसलेल्या बेरोजगारांच्या स्वप्नांची राख रांगोळी सरकारने केली. 5 वर्षात राज्यात मोठ्या उद्योगांची उभारणी झालेली नाही. नागपूरच्या मिहानमध्ये सत्यम, विप्रो, L&T आणि इतर IT कंपन्या आल्या, पण रोजगार निर्मिती झाली नाही. पतंजली फूड पार्क साठी 230 एकर जमीन देण्यात आली, मात्र प्रकल्प अद्याप उभा राहिला नाही आणि रोजगारही निर्माण झाला नाही. राज्यातील वाहन उद्योगालाही सरकारच्या धोरणांमुळे घरघर लागली. औरंगाबाद MIDC वाहन उद्योगांना सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन बंद केल्यामुळे लाखभर कामगार बेरोजगार झाले. वाहन विक्रीची 250 शोरूम बंद करावी लागल्याने तिथले कामगारही बेरोजगार झाले, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.